नमस्कार. रणांगण कर्जतचे या रायगड मधाच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होऊ घातलेले आहेत आणि कदाचित ही निवडणूक त्यातच सांगते का काय असा एकदा प्रश्न निर्माण झाला असताना ह्या शहराला किंवा ह्या मतदारसंघामध्ये आपल्या एका वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटणारे आमदार सुरेशभाऊ लाडात आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण एकूणच ह्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीची काय रणनीती असणार आहे आणि सुरेशभाऊंची ह्या कर्जत शहराविषयीची नेमकी भूमिकाही काय असणार आहे या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत रणांगण कर्जत या विशेष भागामध्ये. आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मी सुरेशभाऊंचं मनपूर्वक स्वागत करतो. भाऊ, आपलं रायगड माझामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला एक सांगा की तुम्ही केवळ ही नगरपालिकेची निवडणूक म्हणून ह्याकडे बघता की अजून वेगळ्या दृष्टीने या शहराकडे बघता? कर्जत शहर हे माझं घर आहे, हा माझा आत्मा आहे. कर्जतवासीय कर्जतकर हे प्राणापेक्षा प्रिय आहेत. त्यांचं भविष्य, त्यांचं भवितव्य सुरक्षित राहावं, निश्चिंत असावेत याकरता माझा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे कर्जतमध्ये होणाऱ्या या निवडणुकीकडे एक निवडणूक म्हणूनच मी पाहतोय. त्यात यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार उभे असतातच, एकमेकाविरुद्ध लढत असतात, एकमेकाविरुद्ध बोलत असतात, हे स्वाभाविकपणे आहे. लोकशाही जिवंत असण्याचं ते लक्षण आहे, निकोप लोकशाहीचं ते लक्षण आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे वेगळ्या कुठल्या अर्थानं अजिबात पाहत नाही. 94 सालापासून झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकींकडे ज्या प्रकारे पाहिलं तशाच प्रकारे ह्या निवडणुकीकडे सुद्धा मी पाहतो. कोणती आव्हानं वाटतात तुम्हाला या निवडणुकीसमोर? आव्हानं अशी काही फार नसतात. जनमताचा जनमनाचा कानोसा घेतला की कळतं की जनमाणसाच्या मनामध्ये कोणाला स्थान आहे हे समजतं. आणि इतकी वर्ष कर्जतमध्ये काम करत असल्यानं लहानाचा मोठा कर्जतमध्ये झालो. फक्त जन्मानच कर्जत नाही तर वास्तव्यानं सुद्धा कर्जतकर राहिलेला आहे. त्यामुळे कर्जतकरांचं नेमकं आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय मत आहे याची निश्चितपणे जाणीव आहे. राजकारण करत असताना एका मर्यादेच्या पलीकडे कधी राजकारण केलं नाही. शेवटी आपलं गाव आहे. पक्षीय राजकारण करत असताना गावाच्या हिताच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे याला आपण प्राधान्य देत आलो. गावामध्ये लोक सुखानं समाधानानं नांदली पाहिजेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वितंड वाद होता उपयोगी नाहीत. काही समज गैरसमजातून त्यांच्यामध्ये वाद झाले तर ते त्वरित मिटवले पाहिजेत. आणि गुण्या गोविंदानं साऱ्या धर्मियांनी साऱ्या जातीच्या लोकांनी साऱ्या समाजानं एक कर्जतकर म्हणून इथे जगलं पाहिजे, कर्जतकर म्हणून पुढे वावरलं पाहिजे, त्यांना कर्जत हे आपलं वाटलं पाहिजे, कर्जतविषयी त्यांच्या मनामध्ये एक वेगळा भाव असला पाहिजे हे जतन करण्याचं काम करत आल्यानं या बाबतीमध्ये वेगळं कुठलं आव्हान आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, तुमच्या समोर तुम्ही आव्हान नाही, पण ह्या शहरासमोरची काय आव्हान आहे? शहरासमोरची आव्हानं विकासात्मक कामांच्या दृष्टीनं निश्चितपणे आहेत. 93 या कर्जत नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर तेव्हापासून 94 पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तेव्हापासून सातत्यानं या कर्जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आपण राबवण्याचं काम केलं. मग त्यामध्ये पाणीपुरवठा योजना असेल, पुरेशा दाबानं पुरेशा प्रमाणामध्ये पाणीपुरवठा व्हावा या उद्देशानं सुरुवातीला आम्ही पेज नदीची योजना सुचवली. कर्जतमधल्या आमच्या विरोधकांनी त्यावेळेस पेज नदीला विरोध केला आणि पळसधरीत योजना झाली पाहिजे अशा प्रकारचा दुराग्रह धरला आणि साऱ्या कर्जतकरांना वेठीस धरलं आणि कर्जतच्या विकासाच्या आड
कर्जतचा जो काही विकास होणार होता त्याला खुंटित करण्याचं काम त्या काळामध्ये केलं गेलं आणि मग कर्जत करता पळसदरी योजना आणि दैवली करता पेज नदी योजना अशा प्रकारच्या दोन योजना त्या काळामध्ये मंजूर झालेल्या आपण पाहिल्या. विरोधकांना त्यांनी ज्या योजनेचा पुरस्कार केला होता किंबहुना 8 दिवस उपोषण करून जे वातावरण तापवलं होतं आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये ती योजना पूर्ण झाली तेव्हा त्यांचाही भ्रमनिराश झाला, त्यांचीही चूक त्यांच्या लक्षात आली आणि कर्जतकरांचीही चूक त्यांच्या लक्षात आली आणि मग पुन्हा पेज नदीची योजना व्हावी म्हणून ज्या लोकांनी पेज नदीला विरोध केला होता त्याकरता उपोषण केलं होतं त्याच लोकांना नियतीच्या समोर हात जोडून उभं राहावं लागलं आणि पेज नदीची योजना आमच्याकरता घ्या, आमची कर्जत करता पेज नदीची योजना असली पाहिजे अशा तऱ्हेची मागणी करावी लागली. हा नियतीनं त्यांच्यावरती उगवलेला सूळ आहे. त्यांनी जे काही चुकीचं धोरण घेतलं होतं त्या धोरणाचा कसा बोजवारा उडाला हे त्यांच्याच हयातीमध्ये त्यांना पाहावं लागलं याचा मी आणि माझे अनेक सहकारी साक्षीदार आहेत. कर्जत मधल्या पाणी योजनेच्या बाबतीमध्ये मग पुन्हा पळसदरी योजना बाजूला करून पेज नदी योजना घेतल्यानंतर पुरेशा दाबानं पाणीपुरवठा आपण करत आलेलो आहोत. जवळपास 12-13 किलोमीटर वरनं पाणी पंपिंग करून आणायचं जर का त्या ठिकाणची लाईट असेल तर इकडची जर का फिल्टरेशन प्लांटची जर लाईट गेली तर पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये अडथळा येत असतो. म्हणून त्या ठिकाणी दोन्ही बाजूस म्हणजे पेज नदीवरती आणि जिथे फिल्टरेशन प्लांट आहे त्या ठिकाणी एक्सप्रेस फीडर घेण्याचं आपण निश्चित केलेलं आहे. किंवा एक्सप्रेस फीडर जरची उपलब्धता होऊ शकली नाही तर मग त्या ठिकाणी आपल्याला जनरेटरची व्यवस्था करून पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी लागेल. हे पिण्याच्या पाण्याबाबतीतलं एक आव्हान आपल्या समोर आहे. कर्जत मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असणारं एक लहानसं का असेना पण लोकांना आकर्षित करणारं हे कर्जत आहे, तालुका आहे. फार मोठ्या संख्येनं कर्जत तालुक्यामध्ये रिसॉर्ट आहेत. फार मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरान आणि या रिसॉर्टमध्ये येत असताना कर्जतबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षण आहे आणि म्हणून या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशनही मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग त्या रेल्वे स्टेशननं जाणारी येणारी जी काही कर्जतकर माणसं आहेत किंवा जे रस्ते आहेत ते अपुरे पडत असताना ते रस्ते पूर्णपणे दुरुस्त करून 40 फुटाचे करून DP प्रमाणे ते रस्ते करून काँक्रीटचे रस्ते करून एक चांगली सोय आणि चांगली सुविधा रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांना आणि रेल्वे स्टेशनवरून उतरून जाणाऱ्यांना करून दिली की जे पूर्वीच्या काळामध्ये एक एक तास ट्रॅफिक जाम होत होती, अनेकांच्या ट्रेन चुकत होत्या, मशिदीजवळ त्यांना रिक्षा सोडावी लागत होती अशा एका वेगळ्या संकटाला कर्जतकर सामोरं जात असताना आता रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यांजवळ त्यांची रिक्षा येऊ शकते. मग तो आजारी माणूस असेल किंवा प्रवासी असेल ही एक चांगली सोय. मग प्रसंगी त्यामध्ये कटुता घ्यावी लागली, एक लढाई त्याकरता लढावी लागली आणि रस्ते रुंदीकरणाचं कर्जतकरांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आजच्या या विरोधकांनी त्या काळामध्ये सुद्धा त्या रस्ता रुंदीकरणाला खोटा विरोध केला आणि त्यावेळेस काही वर्ष या साऱ्या सोयी सुविधापासून लोकांना वंचित राहावं लागलं. अशी अनेक कामं सांगता येतील की या विरोधकांनी ती कामं होऊ देण्यामध्ये जाणीवपूर्वक विलंब केला. ती कामं लवकर होऊच नाहीत. लवकर जर कामं झाली तर कदाचित यांना त्याचं क्रेडिट मिळेल आणि मग लोक आपल्याजवळ फिरकणार नाहीत या भयगंडापोटी त्यांनी तो केलेला विरोध असेल किंवा कर्जतबद्दल त्यांचं व्हिजन क्लिअर नसेल, कर्जतच्या विकासाच्या बाबतीमधलं त्यांचं मत मग खोटं असेल, ते प्रामाणिक नसतील असं मला वाटतं. त्यातली एक कोणती तरी गोष्ट त्यांनी आज तरी मान्य करावी असं मला यातून सांगावं असं वाटतं. पण मला एक सांगा की मागच्या काळामध्ये तुम्ही म्हणतात की जी काही विकास कामं झाली तर आता त्या काळामधले असलेलं आघाडी सरकार आणि आताच असलेलं युती शासन या दोन्ही सरकारचा या शहराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे याच्याविषयी तुम्ही नेहमी तक्रार करता किंवा नेहमी तुमचे एक असे ओरड असते की या युती सरकारने या शहराकडे नेहमी सापत्न भावाने पाहिले तर ह्याच्यामध्ये नेमकी वस्तुस्थिती आहे का तशी? आज जर का तुम्ही MMRDA चा मंजूर निधी जर पाहिलात
तर ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तो निधी दिला जातो. एम ए मराठी हा काय फक्त मुंबई करता किंवा ठाणे जिल्ह्याकरता वापरण्याकरता तो निधी नाहीये. ते पूर्ण जे क्षेत्र आहे त्याला समप्रमाणात त्यांनी निधी दिला पाहिजे. एम ए मराठीच आज जे काही या ठिकाणी काम सुरू आहे ते काही आपल्या कर्जतचं भलं करण्याकरता किंवा रायगड जिल्ह्याचं भलं करण्याकरता ते आहेत असं काही कुणी म्हणायचं आणि मानायचं कारण नाही. एम एम आर डी हे निर्माण करत असताना एक विशिष्ट धोरण शासनाने त्या काळामध्ये डोळ्यासमोर ठेवलं होतं. मुंबई ही एक बेट आहे आणि मुंबईची वाढती लोकसंख्या त्यावर जर का नियंत्रण मिळवायचं असेल, तिथल्या वाहतुकीवरचा ताण जर कमी करायचा असेल तर मुंबईमधली मेन मार्केट ही बाहेर गेली पाहिजे. मुंबईकडे सारे जण जे आकृष्ट होतात त्यांना तिकडेच कुठेतरी मग नवी मुंबईमध्ये असेल किंवा या परिसरामध्ये असेल या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी द्याव्यात आणि त्यांना त्याच ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं ठेवावं. हे नवी मुंबईमध्ये मग आपण वेगवेगळे जे काही आपले प्रिंटिंग प्रेस असतील किंवा टाईल्स मार्केट असेल किंवा वेगवेगळे जे काही हिरे व्यापारी असतील या साऱ्यांना या ठिकाणी नवी मुंबईमध्ये एक वेगळं क्षेत्र निर्माण करून देऊन मुंबईवरती पडणारा वाहतुकीचा आणि माणसांचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या सोयी सुविधा दिल्या जाव्यात हा हेतू त्यावेळेस डोळ्यासमोर ठेवून ती कामं मंजूर केली जात होती. उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमध्ये आज सर्वसामान्य माणसाला घर घेणं शक्य नाही. मध्यमवर्गीय माणूस त्या ठिकाणी राहू शकत नाही. पूर्वी त्याची दोन रूमची जी काही खोली होती ती विकून तो कुठेतरी इकडे कर्जतकडे येऊन आपला राहण्याचा विचार कायम करतो आणि कुठेतरी फ्लॅट घेतो. त्यावेळेस अशा प्रकारची जी काही लोकसंख्या वाढते त्या लोकसंख्येला मग पुरेशा प्रमाणामध्ये रस्ते पाणी योजना देणं हे काम एम एम आर डीचं सुद्धा असू शकतं. एम एम आर डीचं ते धोरण आहे परंतु आता आणि आताचं हे शासन अशा प्रकारच्या योजना अशा प्रकारची धोरणं घेण्यामध्ये कुचराई करताना आपण पाहतोय. जाणीवपूर्वक काही गोष्टींना ते विलंब लावण्याचं काम करतायत असं यातून निश्चितपणे जाणवत. नगर परिषदेच्या कारभारामध्ये तुमचं एक छत्री आम्हाला असं बोललं जातं असा आरोप आहे तुमच्यावर. मी लोकशाहीवरती विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. कुणावरही अंमल गाजवावा हा माझा स्वभाव नाही. कुणावरही आपले विचार लादावेत हा विचार सुद्धा मनामध्ये कधी शिवत नाही. लोकशाहीवरती अढळ निष्ठा असणारा कुणीही कार्यकर्ता नेहमीच सर्वांचा आदर करत आलेला असतो. मी माझ्या कालखंडामध्ये विरोधकांचा आदर करत आलेलो आहे. शेवटी ते विरोधक आहेत. विरोधकांना एखादं काम पटेल किंवा न पटेल त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, त्या भूमिकेवरती चर्चा व्हावी, सांगोपांग चर्चा व्हावी आणि त्यातून मग काही निर्णय चांगले घेतले जावेत हा एक त्या पाठीमागे हेतू असतो. परंतु मुद्द्यावरनं जेव्हा पटत नाही तेव्हा गुद्द्यावरनं येऊन मग दहशतवाद निर्माण करायचा आणि मग एक वेगळं चित्र उभं करायचं अशा प्रकारे विरोधकांनी कैलासवासी आमदार तुकाराम सुर्वे असल्यापासून या ठिकाणी या गावामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं तुम्हा अनेकांना ऐकायला मिळेल पाहायला मिळेल. अशा बाबतीमध्ये मी स्पष्ट भूमिका घेतली. जर का कोणी दहशतवादानं कोणाचं तोंड बंद करू पाहत असेल तर कदापि ते सहन करायचं नाही. मग प्रसंगी आपल्याला काहीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु कोणावर अन्याय करायचा नाही तितकाच अन्याय कधी सहन करायचा नाही आणि कोणावरही झालेला अन्याय सहन करायचा नाही ही शिकवण मला असल्यानं मी निर्भयपणे काम करत आलो. आणि मग असं काम करत असताना जेव्हा जेव्हा आमच्या हाती सत्ता आली मग एकत्रित काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी काम करत असताना पहिल्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं. आमच्यातल्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवरनं वादंग झाले. विरोधकांनी आमच्यातल्याच माणसाला फोडून नगराध्यक्ष करण्याचं काम केलं परंतु त्या कामी सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य केलं. क्लिअर मेजॉरिटी आमच्याकडे होती. एक नगराध्यक्ष पदावरना वाद होता, पक्षांतर्गत वाद होता, आम्ही सामंजस्यानं तो सोडवला आणि पूर्णपणे त्या नगराध्यक्षांच्या पाठीशी आम्ही राहिलो. 97 साली झालेल्या 99 साली झालेल्या निवडणुकीमध्ये
त्यावेळेस जे लोक या सत्तेमध्ये आले ते 99 साली झालेल्या विधानसभेमध्ये माझ्यासोबत न राहिल्यानं माझ्या विरोधात ते नगरपालिकेमध्ये कार्यरत होते. 99 ते 4 या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे काँग्रेस पक्षाला आम्ही बहुमत घेतलेलं होतं, परंतु काँग्रेस पक्षामध्ये जी फूट झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेत असताना बहुसंख्य सहकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम केलं. एक आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्यांनी माझ्याविरुद्ध 99 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली, माझ्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्याच घरी बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि मग त्यांनी त्यांचा निर्णय काही कारणानं बदलला आणि त्यांनीच माझ्या विरुद्ध उमेदवारी घेतली आणि मग पुढे ते राजकारण आपण जाणता. पण 4 सालापर्यंत पूर्णपणे ही नगरपरिषद आम्ही कुठल्याही प्रकारे नियंत्रण ठेवलेली नाही, प्रभुत्वाखाली नाही, किंवा आमचा त्यावरती तुम्ही काय तो शब्द वापरलात अंमल असण्याचं कारणच नाही. तर मला एक सांगा, किंबहुना त्या काळामध्ये जी काही लोकहिताची कामं करणं आवश्यक होतं, लोकोपयोगी कामं करणं गरजेचं होतं, त्याच्याकरता जे काही नियोजन असावं लागतं, तो नियोजन शून्य कारभार त्यावेळेस पाहायला मिळाला. त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर का तुम्हाला द्यायचं असेल तर उद्या सकाळी आमराईमध्ये जे नाट्यगृह बांधलेलं आहे ते क्रीडांगण होतं. नाट्यगृह कुठेतरी मागे बाजूला बांधायला पाहिजे होतं आणि तरुणांचा, खेळाडूंचा जो त्या ठिकाणी क्रीडांगणावरती खेळण्याचा शेकडो वर्ष जो अधिकार होता तो त्या ठिकाणी हिरावून घेतला गेला आणि गेली 18-20 वर्ष आमराईच्या त्या क्रीडांगणापासून क्रीडा रसिक आणि क्रीडापटू मुकलेला तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली खेळाडूंची पिढी त्या ठिकाणी घडू शकली नाही याचं निश्चितपणे पाप हे विरोधकांचं आहे. अशी अनेक कामं त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली असतील, परंतु लोकशाहीमध्ये लोकांनी त्यांना त्या पदावरती बसवलेलं आहे, त्यामुळे आम्ही ते निमूटपणे सहन करण्याचं काम केलं. एक छोटा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. राज्यामध्ये सगळीकडे अशा प्रकारचे सेक्युलर वोट्स एकत्र पॉवर स्वॅप करत असताना आणि या जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा अनेक ठिकाणी काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादी बरोबर असताना या शहरात मात्र निवडणुकीला काँग्रेस आणि शेका पक्ष अशा पद्धतीने बरोबर येताना दिसत नाही आघाडीमध्ये, काय कारण आहे? विधानसभेला हे दोन्ही पक्ष काही आपल्या बरोबर नव्हते. 14 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढला होता, शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्रपणे लढला होता, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या प्रकारे लढली होती. नंतरच्या या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये देशामध्ये जी जुलमी राजवट आलेली आहे ही राजवट बदलवली पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. त्या परिवर्तन शब्दाला एक मुद्दाम अर्थ मी देतो इथे. कर्जतमध्ये सत्ता बदल करण्याकरता परिवर्तनाचं नाव जे दिलं जातं ते मला वाटतं त्या शब्दाला ते साजेसं होऊ शकत नाही. परिवर्तन करायचं असतं ते देशामध्ये करायचं असतं, राज्यामध्ये करायचं असतं. गावामध्ये काही परिवर्तन होत नसतं, गावाची सत्ता ही फार मर्यादित असते. तर त्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वांनी बरोबर यावं अशा तऱ्हेचा आमचा प्रयत्न निश्चितपणे राहिला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष बरोबर आला, काँग्रेस पक्ष बरोबर राहू शकला नाही. मुळात या स्थानिक निवडणुकांमध्ये एक अडचण होते की मोठ्या निवडणुकांमध्ये तुम्ही आघाडी करता, स्थानिक निवडणुकीमध्ये आघाडी करत नाही असा अनेक कार्यकर्त्यांचा आरोप असतो. तुम्हाला लढण्याकरता तुम्ही आघाडी करताना आमच्याकरता मात्र बिघाडी करता असा अनेकदा आक्षेप घेतला गेलेला आहे. या निवडणुकीमध्ये सर्व जे समविचारी पक्ष आहेत त्यांना सोबत घ्यावं, जागा कमी मिळाल्या तरी हरकत नाही. आपण जेवढ्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागा लढवल्या म्हणजे निवडून आल्या असं मानणाऱ्यापैकी मी नाही. काही जागांवरती आपण दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा हक्क मान्य केला पाहिजे असा प्रयत्न माझा निश्चितपणे होता. काँग्रेस पक्षाबरोबर तशा प्रकारे संवाद साधण्याचं कामही केलं. काँग्रेस पक्षानं त्यांचे काही उमेदवारी अर्ज भरले आणि मग अर्ज मागे घेण्याच्या दिवशी
त्या जागांच्या बाबतीमध्ये निर्णय काही आम्हाला एकमतानं घेता आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षानं त्यांचे सगळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश त्यांच्या उमेदवारांना दिले. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण उमेदवारी अर्ज जरी मागे घेतले असतील, आपण एका बैठकीमध्ये बसून सकारात्मक चर्चाही केलेली आहे, पण या निवडणुकीमध्ये आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी जे आघाडीचे उमेदवार आहेत त्या सर्वांचा प्रचार करावा, सर्वांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना पत्राच्या रूपानं केलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचं आणि आमचं सुद्धा जागा वाटपामध्ये धोरण ठरत असताना एका जागेवरनं ते त्यामध्ये बिघाडी झाली की जो माझा दैवली गाव आहे त्या गावातली एक जागा त्यांनी मागितली. वास्तविक पाहता भिसेगावमध्ये रामचंद्र हजारे हे त्यांचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते. सुरुवातीलाच मी बैठकीमध्ये सांगितलं की त्यांच्याकरता आम्हाला जागा सोडायला काही हरकत नाही. दुसरी एखादी जागा तुम्हाला जर हवी असेल तर कुठलीही जागा, आदिवासी जे काही आरक्षणातला आम्ही उमेदवार शोधतोय ती जागा आपण घ्यावी असं एक एकंदरीत वातावरण होतं. परंतु कर्ज दैवलीमधल्या 2 नंबरच्या जागेवरनं त्यांनी अतिशय आग्रह धरला की ही जागा आम्हाला हवीच, त्यामुळे तिथे सुद्धा माझ्याकडे उमेदवार खूप होते. मग थेटच्या निवडणुकीकरता सगळ्या पक्षांना जागा वाटप करून सुरेश लाडांनी आपल्या मुलीला निवडून आणण्याकरता बाकी सगळ्या जागांचे या ठिकाणी वाटप करून सगळ्या उमेदवारांचा बळी घेतला असाही दावा, असाही वाद, असाही आरोप माझ्यावर कोणी करू नये म्हणून त्या ठिकाणी ती जागा आम्ही त्यांना सोडू शकलो नाही. अशा परिस्थितीमध्ये आघाडी होणं हे आवश्यक होतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याबरोबर चर्चा करून संवाद साधून काही मार्ग निघाला तर निश्चितपणे तो आपण प्रयत्न करू. मला एक सांगा, आता तुम्ही सांगितलं की सुरेश लाडांनी आपल्या मुलीसाठी हीच चर्चा होती किंवा ही चर्चा सुरू सुद्धा आहे की सुरेश लाडांनी आपल्या मुलीला पुढे करून एक घराणेशाहीचा पत्ता पुढे केलाय किंवा त्याचा त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना दाखवून दिलेलं आहे. तुम्ही या संदर्भात काय म्हणाल, या आरोपांना कसं उत्तर द्याल? आरोप करणाऱ्यांनी काय आरोप करावेत, कसे करावेत हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही सारे जण आणि कर्जतकर मला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखताय. माझ्याबद्दल खोटे नाटे प्रचार करणं हा विरोधकांचा आवडता खेळ राहिलेला आहे, आवडता विषय राहिलेला आहे. गेल्या 40-42 वर्षांमध्ये राजकारण करत असताना, अनेक निवडणुका मी लढवत असताना किंवा सहकाऱ्यांच्या बरोबर लढवत असताना खूप मोठा आर्थिक तोटा, आर्थिक झळ सहन करावी लागते. दरवेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये झालेलं कर्ज, मग कर्ज फेडण्याकरता जमीन विकणं हा एक आमचा मार्ग राहतो. असलेल्या व्यवसायातून निवडणुकांचा खर्च कधी भागत नसतो. दोन्ही तालुक्यातली पक्ष संघटना चालवणं, दोन्ही तालुक्यातल्या 90 ग्रामपंचायती आणि 4 नगरपालिका यांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना काही ना काही थोडीफार मदत करणं, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, कार्यकर्त्यांच्यावरती येणारे प्रसंग, नातेवाईकांवरती येणारे दुःखद प्रसंग, कुणाचं आजारपण, या साऱ्यामध्ये धावून जावं लागतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आर्थिक स्थिती आपली जर नसेल तर आपण निवडणूक लढू नये अशा मताचा मी आहे. बाकी कोणाला काय वाटतं यापेक्षा 2014 सालची निवडणूक सुद्धा मी लढवायला नाही, तयार नाही असं 12 साली सांगितलं तर तुम्हालाही ठाऊक आहे. आपल्या समोर तशी चर्चा आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर मी केलेली, आपण ऐकलेली आहे. 2012 साली मी सांगितलं होतं की आता मी थांबू पाहतोय,
तुम्ही दुसरा उमेदवार शोधा. परंतु 14 साली जे काही वातावरण निर्माण झालं, उमेदवार शोधणं दूरच राहिलं, परंतु पक्षाचे अनेक मान्यवर आमदार आणि नेते पक्ष सोडून जाऊ लागल्यानंतर नेतृत्वानं स्पष्टपणे सांगितलं की आता पक्षाच्या गंभीर परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्यानं बाजूला होण्याचं बोलू नये, कप गुमान निवडणुकीला सामोरं जा, अशा प्रकारची सूचना केल्यानंतर ती सुद्धा सूचना मान्य केली आणि मग असणाऱ्या अपुऱ्या बळावरती ती निवडणूक आपण लढलो. लोकांच्या आशीर्वादानं, प्रेमानं, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वातनं ती निवडणूक जिंकलो. परंतु आर्थिक स्थितीमध्ये काही बदल होत नसतो. आलेली मंदी असेल, कुठल्याही प्रकारे जमिनींचे व्यवहार होत नाही, जमीन विकली जात नाही, मग अशा परिस्थितीमध्ये एका आर्थिक कोंडीमध्ये असताना आपल्या मुलीला या निवडणुकीमध्ये उभं करायचं आणि मग पुन्हा आपली फजिती करून घ्यायची, यापेक्षा दुसरा उमेदवार असावा ह्या मताचा मी प्रामाणिकपणे होतो. 9 ऑक्टोबरला तटकरे साहेब जेव्हा कर्जतमध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्याकडेच आपण ही बाब सांगितली आणि त्यांनी कर्जतमधल्या आपल्या तालुक्यातल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या बरोबर उमेदवारीच्या बाबतीमधली चर्चा केली. त्या चर्चेमध्ये जी काही नावं आली त्यांना तटकरे साहेबांनी विचारलं, परंतु साऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुणीही, आमच्या घरातलं कुणीही उमेदवारी घेण्यास तयार नाही, प्रतीक्षाला उमेदवार केल्याशिवाय या निवडणुकीला सामोरं जाणं शक्य होणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती सांगितल्यानंतर तटकरे साहेबांनी मला बोलावून सांगितलं की बा साऱ्यांचं मत असं आहे. मलाही विचार पडला, मी त्यांना सांगितलं मला विचार करण्याकरता आपल्याकडनं वेळ हवाय. मी वेळ मागून घेतला, पुन्हा काही सहकाऱ्यांशी बोललो. काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये कदाचित शंका असतील किंवा मी जाणीवपूर्वक काही घेण्याचा असा आडून प्रयत्न करतोय का असंही काहींना वाटलं असेल. परंतु सगळ्यांनी अतिशय मनमोकळेपणानं जे जे काही माझ्या डोळ्यासमोर उमेदवार होते त्या सगळ्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही काही बोलू नका, शेवटी आपल्याला प्रत्यक्षालाच निवडणुकीला उभं करावं लागेल आणि निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी तिचा अर्ज मला भरावा लागला, तोपर्यंत सुद्धा मी जाहीर केलेलं नव्हतं. निवडणूक आता प्रचार रंगत आलेला आहे, निवडणूक आता जवळच झालेली आहे, म्हणजे अर्धा अधिक प्रचार पूर्ण झालेला आहे, काय वातावरण आहे? वातावरण अतिशय चांगलं आहे. कर्जतकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतात. प्रतीक्षा ऍडव्होकेट असल्यामुळे तिचे विचार ती लोकांसमोर स्वतंत्रपणे कोणीही न सांगता चांगल्या प्रकारे मांडू शकते. तिच्याकडे तेवढी राजकीय प्रगल्भताही आहे. राजकारणावरती किंवा कर्जतच्या विकासावरती ती तिचं मत ठामपणानं मांडू शकते आणि ती मांडत आहे, त्याचा रिप्लायही मला मिळतोय. त्यामुळे कर्जतमधल्या राजकीय या निवडणुकीमधला निर्णय जो काय आहे तो लोक घेतील, परंतु मला असं वाटतं की तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल असेल याबद्दल कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका नाही. कोण येतील प्रचाराला पुढच्या टप्प्यामध्ये? असे काही वरिष्ठ नेते आणण्याचं काही असं प्रयोजन आहे? परिवर्तन संघर्ष यात्रेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांनी कर्जतमध्ये हजेरी लावली. मोदी आणि फडणवीस सरकारच्या विरोधात जे काही वातावरण होतं त्यावरती अगदी सुस्पष्टपणे लोकांना समजेल अशा सोप्या शब्दात सांगण्याचं काम केलं. वातावरण चांगलं झालेलं आहे. आता विरोधकांनी जर काही सभा घेऊन आमच्यावरती आरोप केले तर त्याला उत्तर देण्याकरता आम्हालाही सभा घ्यावी लागेल. परंतु सभेमध्ये फारसा वेळ न घालवता हाऊस टू आवर प्रचाराला वेळ आपण दिला पाहिजे. उमेदवारांनी घरोघर जाऊन मतदारांना भेटलं पाहिजे. 5 वर्षांमध्ये उमेदवारांकडे जाण्याकरता आणि उमेदवार आपल्या घरी येण्याकरता निवडणुकीची ही प्रक्रिया असते, त्यामुळे ती संधी आपण मतदारांनाही द्यावी आणि आपणही घ्यावी. कार्यकर्ता म्हणून, उमेदवार म्हणून मतदारांच्याकडे गेलं पाहिजे, आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. याकरता
हाऊस टू हाऊस प्रचार हा अतिशय महत्वाचा असतो. माझा त्यावरही भर आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये कशा प्रकारे कर्जत मधलं वातावरण राहील यावरती पुढल्या सभांची तयारी असेल. तुर्तात तरी आता सगळं नियोजन नाही, असं काही नाही. मला एक सांगा की लोक तुम्ही आता सगळ्या बऱ्याच या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये खूप काही आढावा घेतला, असं एक काम सांगा की असं एक गोष्ट सांगा की जी ज्याच्यासाठी पुन्हा कर्जत करणे तुमच्यावरती विश्वास ठेवावा. एक मी आपल्याला राजकीय आठवण करून देऊ इच्छितो. 4 सालच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बहुमतानं या ठिकाणी लोकांनी निवड केली, पण थेट नगराध्यक्षपदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. 2.5 वर्षानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या मध्ये जी तरतूद होती की 2.5 वर्षानंतर तुम्ही थेटमधनं निवडून आलेल्या नगराध्यक्षावरती अविश्वास ठराव आणू शकता, परंतु जनमताचा जो कौल आहे तो त्यांनी 5 वर्षाकरता दिलेला आहे. 5ही वर्ष विरोधकांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून वनिताताई इथे काम करत असताना आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं. आपल्याकडे बहुमत आहे, आपल्याकडे सत्ता आहे म्हणून त्यांना अडचणीत आणण्याचं, त्रासात आणण्याचं काम केलं नाही, हे त्या सुद्धा स्वतः सांगू शकतील. म्हणजे मगाशी जे काही बोललं गेलं होतं की लाडांच्याकडे सगळं ठेवण्याचं किंवा यांचं जे काही वर्चस्व राखण्याचं काम आहे, तर तसं नाही. मुद्दाम एक आठवण करून दिली की याचं विस्मरण काही लोकांना होत असेल. कर्जतमध्ये भरीव आणि महत्वाचं काम जे आहे, रस्ते काँक्रीटीकरण हे कामं सुरू आहेत. सर्वात महत्वाचं काम जे होतं विजेचा पुरेशा दाबानं पुरवठा करण्याकरता, तर कळंबोळी येथे आपण टाटाकडनं वीज सप्लाय घेऊन तालुक्याला पुरेशा दाबानं वीज उपलब्ध आपण करून दिलेली आहे. एमएससीबीच्या वितरण व्यवस्थेमध्ये जे काही दोष असतील ते त्यांनी दूर केले, तर कर्जतमध्ये 1 मिनिट सुद्धा लाईट जाऊ शकणार नाही, इतकं चांगलं आपण त्या ठिकाणी काम करून दिलेलं आहे. दुसरं महत्वाचं काम आहे जी कर्जतमधली आपली नदी आहे, उल्हासमाई जी आहे ती वाहते. कर्जत दैवलीमधनं ती नदी वाहत पुढे जाते. सुरुवातीपासून काही ठिकाणी त्या नदीमध्ये प्रदूषित पाणी आलं आणि विशेषतः कर्जतमधलं फार मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी आणि गटरचं पाणी ते सगळं नदीमध्ये मिश्रित होतं आणि नदी प्रदूषित होते हे आपण पाहतोय. म्हणजे नदीचं पाणी स्वच्छ असणं हे गावाला, गावामध्ये असणाऱ्या विहिरींना, बोरिंगला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्याकरता ते उपयुक्त ठरतं, परंतु ते पाणी प्रदूषित झाल्यानं आरोग्याची अतिशय वाईट व्यवस्था या ठिकाणी होते. इतकं मोठं सांडपाणी वाहून नेणारं गटार सारखी ती नदी जेव्हा दिसते तेव्हा सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असतं. म्हणून कर्जत शहराकरता भुयारी गटार योजना होणं हे अत्यावश्यक आहे. गेल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये आपण भुयारी गटाराच्या मंजुरीकरता, सुरुवातीला ती योजना केंद्र सरकारकडनं मंजूर होत होती, केंद्र सरकारकडे आपण तशा प्रकारे पाठपुरावा केला, नंतर त्या योजनेला स्वरूप बदललं आणि राज्य सरकारकडे पाठवलं. आता राज्य सरकारकडे आपला तो प्रयत्न चालू आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये उल्हास नदीचं होणारं प्रदूषण हे थांबवणं हे आपल्या कर्जतच्याच नव्हे तर तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. याच नदीवरती शिरशेची पाणीपुरवठा योजना आहे, तमनाथची आहे, खाडप्याची आहे, सांगवीची आहे, पुढे हालिवडीची आहे, लाखरणची आहे, लाडिवलीची आहे, कोशाणे आहे, किरवली आहे. जर का हे सांडपाणी नदीमध्ये असंच जाऊ दिलं तर भविष्यामध्ये हे
हे इतकं घाणेरडं पाणी त्या लोकांना जर का त्या ठिकाणी घ्यावं लागलं, प्यावं लागलं, तर फार मोठी आरोग्याची एक समस्या निर्माण होऊ शकेल. म्हणून कर्जत नगर परिषदेची प्रामुख्यानं प्रदूषित करणारी एक मोठी नगरपालिका म्हणून जबाबदारी ती ठरते. तर पहिलं काम आपल्याला भुयारी गटाराचं करावं लागेल. नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पामध्ये उल्हास नदीच्या बाबतीमधली आपण योजना मांडलेली आहे. राज्य शासनाकडनं जेव्हा त्याला मंजुरी मिळेल तेव्हा त्या कामास सुरुवात होईल. दुसरं कर्जत करता महत्त्वाचं जे काही आहे की आपण आज 12-13 किलोमीटरवरनं पाणी आणतो. मधल्या काळामध्ये आपण ऐकलं असेल की असा एक मतप्रवाह आता सुरू झालेला आहे पाणी टंचाईवरती मात करण्याच्या दृष्टिकोनातून. जे जलतज्ज्ञ आहेत राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पाण्यावरती जी काही वीज निर्माण केली जाते ती थांबवावी. वीज निर्माण करण्याकरता दुसरी आयुधं दुसरं साधन वापरावं आणि पाणी हे पिण्याकरता आणि शेतीकरता राखून ठेवावं. अशा प्रकारचा जेव्हा विचार मांडला जातो तेव्हा आपली जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा करणारी जी ती तीन धरणं आहेत, मग भिरा असेल, खोपोली असेल आणि आपलं टाटा पॉवर कर्जतचं असेल, या तीन ठिकाणाहून जे काही पाणी आपल्याला मिळतं त्या पाण्यावरती आपली इथली खालापूरमधली कारखानदारी असेल, कर्जतमधला शेती व्यवसाय असेल किंवा पुढे लागणाऱ्या या मग पुढच्या पाणी पुरवठा योजनेकरता इथून पाणी जे काही जात असतं त्या पाण्यावरती जर का निर्बंध आले, ते पाणी जर का बंद झालं, वीज निर्मिती जर का इतर कुठल्या इंधनावरती जर निर्माण केली गेली आणि ते पाणी पुणे जिल्ह्यापासून पलीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये वळवण्याचा जर का प्रयत्न झाला, तशा प्रकारचं नोटिफिकेशनही काढलेलं आपण पाहिलेलं आहे, तर एक ती आपल्या दृष्टीनं मोठी समस्या असेल. मग अशा परिस्थितीमध्ये कर्जतला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पुरवठा करणारं जर धरण कुठलं असेल तर ते कोंढाणे आहे. कोंढाणे धरण हे मंजूर झालं, कामही सुरू झालं, पण विरोधकांनी त्यामध्ये काही आरोप केले आणि कोंढाणे धरणाच्या कामाला त्या ठिकाणी खीळ बसली गेली. 4.5 वर्षांमध्ये काय त्यांनी त्यांना शोधलं त्यांचं त्यांना ठाऊक. आज जर का कोंढाणे धरण पूर्ण झालं असतं त्याच्यामध्ये आर्थिक काही दोष असतील तर त्यांनी जरूर त्यांच्यावरती कारवाई करावी, ते करण्याकरता ते मुक्त आहेत. परंतु धरण जर का झालं असतं तर दोन्ही बाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता शेतीकरता पाणी उपलब्ध होऊ शकलं असतं आणि हेच पाणी पुढे मग नेरळपासून बदलापूर अंबरनाथकडे त्यांना जी काही पाण्याची आवश्यकता आहे ती सुद्धा भूक त्या ठिकाणी पाण्याची भागवता आली असती. परंतु चुकीच्या आरोपामुळे विरोधकांना ती सवय झालेली आहे की चांगलं काम होत आलं की त्याच्याबद्दल काहीतरी वाईट उठवायचं आणि लोकांना मग त्या ठिकाणी त्यांच्या त्या मनापासून कुठेतरी संभ्रमित करायचं, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. आता सुद्धा हे धरण मंजूर करण्याचं काम या शासनानं केलेलं आपण पाहिलं. ते कोणाकरता? सिडको करता, नैना करता, एअरपोर्ट करता. एवढं हे मोठं धरण नाहीये. सिडकोची किंवा नवी मुंबईच्या त्या एअरपोर्टची पाण्याची भूक भागवेल, गरज भागवेल एवढं हे मोठं धरण नाहीये. ते धरण त्यांना जर बांधायचं असेल त्यांनी वेगळं आणखीन कुठेतरी घेणं गरजेचं आहे. मी कुठल्या धरणाचं नाव सांगू इच्छित नाही, पण आपल्या या कोंढाणे धरणापेक्षा 10 पटीनं त्याची क्षमता आहे. जे धरण पूर्वीपासून वाहण्याकरता प्रयत्न झालेले आहेत अशा धरणाची जर का निर्मिती झाली तर नवी मुंबईचा जे काही पाण्याची आवश्यकता आहे, एअरपोर्टला जी काही पाण्याची आवश्यकता आहे त्याची ती पाण्याची गरज त्यातून पूर्ण होऊ शकेल. ह्या छोट्या कोंढाणे धरणातून ती गरज पूर्ण होऊ शकत नाही या बाबतीमध्ये सुद्धा जसा पळसदरीचा हट्ट त्यांनी धरला तसा कोंढाण्याचा हट्ट पुन्हा धरत असताना मी पाहतोय. जर का यांनी भविष्याचा विचार केला, तिथे पाण्याची किती आवश्यकता आहे, इथे पाणी किती लागणार आहे याचाही कुठेतरी मेळ घालणं गरजेचं आहे. कर्जतनं आज 12 किलोमीटरवरनं पाणी आणायचं आणि ते अपुरं पाणी या ठिकाणी वितरण करण्याकरता प्रचंड खर्च करायचा, त्यापेक्षा जर का एका उंचीवरून जर का हे पाणी आलं तर वर्षाला येणारं 1.5-2 कोटीचं लाईट बिल आपलं वाचू शकेल. महाराष्ट्र विजेच्या टंचाईमध्ये आहे ती वीज या ठिकाणी वाचवली जाईल आणि कर्जतला मुबलक प्रमाणामध्ये या योजनांकरता पाणी साठा उपलब्ध होऊ शकेल. कर्जतमध्ये जे काही आता वेगवेगळे प्रकल्प येत आहेत त्यांनाही पाण्याची गरज लागणार आहे. जर का टाटा पॉवर हाऊसचं पाणी बंद झालं तर शेतीकरता पाणी बंद होईल. म्हणजे हा जो काही भाग आपला तालुक्याचा रस्त्याच्या
बाजू दोन्ही बाजूला जो टाटा पॉवर हाऊस पासून जो काही भाग आहे त्या साऱ्या गावांची पिण्याच्या पाण्याची एक वेगळी समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कोंढाणे धरण मंजूर झालं पाहिजे. पण पूर्वी ज्याप्रमाणे ते धरण कर्जत तालुक्याकरता होतं ते कर्जत तालुक्यासाठीच असलं पाहिजे. हे पाणी आम्ही तुम्हाला पनवेलला किंवा सिडकोला किंवा नवी मुंबईला नेऊ देणार नाही, ही बाब आम्ही शासनाच्या निश्चितपणे लक्षात आणून दिलेली आहे. त्याला लोकांचा विरोध आहे. सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभातून ठराव केलेला आहे. जोपर्यंत त्या कामाच्या धरणाच्या कामाला कोण सुरुवात करत नाही तोपर्यंत उगाच वातावरण खराब करून काहीतरी आरोप करत बसण्यापेक्षा त्यावरती कुठेतरी ते आपल्याला बोलवतील. मग मुख्यमंत्री महोदय किंवा सिडकोचे चेअरमन किंवा पालकमंत्री त्यावरती बसून चर्चा करतील अशी अपेक्षा होती. परंतु अजूनपर्यंत त्यांनी आपल्याला आपण दिलेल्या पत्रावरती कुठल्याही प्रकारे चकार शब्द काढलेला नाही किंवा चर्चेकरता बोलवलं नाही. त्यामुळे तो एक प्रश्न कर्जत शहराच्या दृष्टीनं कर्जत तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तो करणं निश्चितपणे गरजेचं आहे. आपण खूप काही प्रदीर्घ चर्चा केली, अनेक विषय तुम्ही सांगितले, या शहराचं राजकारण सांगितलं, या शहराच्या वेगवेगळ्या स्थित्यंतरं तुम्ही सांगितली. आणि हे सगळं सांगत असताना आता तुम्ही एका अशा वळणावरती आलेले आहात, म्हणजे मुलगी तर एका वडिलांसाठी किती म्हणजे कसं पान असतं, एकदम ते हळवं पान असतं आणि त्याचा अनुभव सगळेच पालक घेत असतात. तर तुम्ही एवढं हे सगळं करत असताना आणि ह्या शहराकडे मुली हे शहर मुलीच्या हातात सोपवताना तुम्हाला काय वाटतं? पण तुम्हाला असं वाटतं की ह्या आपली म्हणजे हे काय भावना आहे त्यानिमित्ताने? राजकारण किती गढूळ असतं हे आपल्याला ठाऊक आहे. माझ्यासोबत अनेक वर्ष काम करणारी माणसं जेव्हा साथ सोबत सोडून जातात तेव्हा असलेले सारे स्नेहबंध किती खोटे होते, लटके होते, याचं प्रदर्शनही त्यांनी करून दाखवलेलं आहे. ज्यांना राजकारणामध्ये ओळख निर्माण करून दिली, राजकारणामध्ये सत्तेची स्थानं दिली, पदं दिली, ती माणसं पक्ष सोडून जात असताना त्यांनी काही वेगळं कारण देऊन गेले असेल तर समजू शकलो असतो. परंतु ते सगळे जात असताना माझ्यावरतीच आरोप करत गेले. कदाचित मडकं घडवण्यामध्ये मी कुठेतरी कच्चा पडलो असेल, कमी पडलो असेल. आणि मग सगळ्याच ठिकाणी लाड का? लाडांचीच ही नगरपालिका आहे का? लाडांचं इथे आहे का? तेच मालक आहेत का? अशा प्रकारचे काही बावळट प्रश्न सुद्धा ते विचारतायत. लोकशाहीमध्ये असं बोलून कधी चालत नसतं. कुठल्या मुख्यमंत्र्याकडनं नियुक्त केलेल्या ह्या काही कमिट्या नाहीत. लोकांच्या मधून निवडून जायचं असतं. जसं सोनं कसाला लागतं तसं या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला कसाला लागावं लागतं, तरच त्याचं बावन कशी सोनं हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. काहींनी माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप केले. ठीक आहे, त्यांना जे वाटलं ते बोलले असतील. कोणी म्हटलं नगरपालिका चालवणं म्हणजे पोरखेळ आहे का? कदाचित त्यांना तो पोरखेळ वाटला असेल. परंतु हे सारे आरोप मी सहन करत आलो. किंबहुना ते लिहिल्या पार पाडत आलो, त्यांना उत्तरं देत आलो. पण जेव्हा आपली मुलगी या निवडणुकीला सामोरे जाते तेव्हा मनामध्ये हा एक प्रश्न येतोच की ज्यांना असं वाईट आरोप करण्याची सवय लागलेली आहे ते पुढे कशा प्रकारे वागतील याची सुद्धा कुठेतरी मनामध्ये ती शक्यता धरून आहे. जेव्हा मी माझ्या पक्षाच्या बळावरती कार्यकर्त्यांच्या बळावरती या ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून 11 वर्ष काम केलं, तालुक्याचं सभापती म्हणून 5 वर्ष काम केलं, 99 सालापासून राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून
चार ते नऊचा अपवाद सोडून आमदार राहिलेला आहे. या साऱ्या प्रक्रियेमध्ये माझे कार्यकर्ते जितक्या प्रकारे महत्वाचे ठरले तितकं माझं कुटुंबही महत्वाचं आहे. कुटुंबाला कुटुंबातल्या सदस्यांना शिस्त लावत असताना काही चांगले विचार सुद्धा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे जी काही कुटुंबातली माझ्या राजकारणामध्ये आलेली जी पिढी आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारे शंका उपस्थित करण्याचं काम केलं गेलं, त्या पाठीमागे कुटुंबानं किती हाल सोसले, किती त्याग केला हे कोणालाच कधी कळत नसतं. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून सक्षम उमेदवार म्हणून माझ्या मुलीचा साऱ्या कार्यकर्त्यांनी स्वीकार केला, किंबहुना त्यांनी ते मला स्वीकारायला लावलं, साऱ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली की सक्षमपणे या निवडणुकीला प्रतीक्षा सामोरं जाऊ शकते तेव्हा ऊर अभिमानानं भरूनही आला. मगाशी म्हटल्याप्रमाणे गाडी कितीही चांगली असली, कितीही किमती असली तर तिला इंधनही टाकावंच लागतं आणि म्हणून आर्थिक कारणानं मी विचलित झालो होतो. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे, पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे प्रतीक्षाला उमेदवारी घ्यावी लागली, मलाही ती मान्य करावी लागली. हे सारं अनपेक्षित होतं परंतु आज ते वास्तव आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रतीक्षा सर्वांशी संपर्क साधते, संवाद साधते आणि ती साधत असताना लहान वयामध्ये तिनं जे काही पिकअप केलेलं आहे, जे बाळकडू घरामध्ये मिळतं ते तिने घेतलेलं आहे, त्याचा अनुभव आणि प्रचिती निश्चितपणे कर्जतकरांना येते. वास्तविक पाहता प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं, निदान मुलीच्या बाबतीमध्ये तरी. मुलगी शिकावी, मोठी व्हावी आणि तिचे दोनाचे चार हात करून द्यावेत. नेमकं ह्याच विचारामध्ये आम्ही असताना साऱ्यांच्या आग्रहानं तो विचार बाजूला ठेवून प्रतीक्षाला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीला उभं करण्याचं जोखमीचं काम करावं लागलं. लोकांनी दाखवलेला विश्वास प्रतीक्षानं सार्थकी ठरवण्याचं काम केलं आहे, करत आहे, त्यामुळे एक दडपण निश्चितपणे असतं. मुलगा जर का उभा असता राजेश उभा होता तेव्हा मला कधी काळजी वाटली नाही, परंतु मुलीच्या बाबतीमध्ये प्रत्येक आई वडिलांची पित्याची एक भावना वेगळी असते. पण तिच्याकडे ते उपजत गुण असल्यानं ती भीती माझी अनाठाई आहे की तिचं काय होईल, कसं होईल. तर कर्जतचं नेतृत्व करत असताना, नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना ती सक्षमपणे साऱ्या प्रश्नांना, साऱ्या समस्यांना सामोरे जाईल आणि ते करत असताना जे काही कर्जतकर आहेत, अनुभवी आहेत, ज्यांचा ज्यांचा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, त्या साऱ्यांचा अनुभव घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन एक चांगलं कर्जत घडवण्याचं काम ती करेल. ही सर्वांची इच्छा आहे की आपलं गाव चांगलं असावं, त्या साऱ्यांच्या भावनांना मूर्त स्वरूप देण्याचं काम प्रतीक्षा करेल हा निश्चितपणे विश्वास आहे. या निमित्तानं माझ्या कर्जतकर बंधू भगिनींना नम्रतापूर्वक विनंती करू इच्छितोय. इतक्या वेळ ही आपण चर्चा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल, आपल्यातलेही कुणी मुलीचे आई वडील असाल, शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसऱ्याच्या घरामध्ये,
थेट नगराध्यक्षपद झालं तर हवं असतं. महिलांना मिळालेलं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, पण स्वतःची मुलगी उभं करणं किंवा तिला त्या निवडणुकीला सामोरं जायला सांगणं हे प्रत्येक पित्याच्या दृष्टीनं कठीण असतं. ते सुद्धा काम मी करतोय, ते कर्जतसाठी. की प्रत्येक जण जर का असंच म्हणत राहिला तर चालणार नाही. ही सक्षम माणसं आहेत, ही सक्षम युवा पिढी आहे ज्यांच्यामध्ये काम करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका आहे, इच्छाशक्ती आहे, जे स्वतंत्रपणे ते काम करू शकतात. त्यांना संधी मिळाली पाहिजे. ती सुरेश लाडची मुलगी म्हणूनच नव्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणूनच नव्हे, तर तिच्याकडे असणारे नेतृत्व जे गुण आहेत ती कर्जतच्या साऱ्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी होईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. आत्तापर्यंत आपण खूप प्रेम मला दिलं, त्या प्रेमातून मी आयुष्यात कधी उतरायला होऊ शकत नाही. ह्या प्रेमामध्येच शेवट व्हावा ही प्रामाणिकपणे इच्छा आहे. परंतु आज काळजाचा तुकडा लेकीच्या रूपानं या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या थेटच्या उमेदवारीसाठी आपल्या समोर दिलेला आहे. आपण सर्वांनी आत्तापर्यंत जो विश्वास आणि प्रेम दिलं तोच विश्वास आणि तेच प्रेम पुढल्या काळामध्ये आपण द्यावं अशा प्रकारची आपला एक भाऊ म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतोय. नवे तो विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नमस्कार. हे होते सुरेश लाड. ही मुलाखत खरं तर एका वेगळ्या चर्चेवरती सुरू झाली आणि प्रदीर्घ मुलाखत झाली. सुरेश भाऊंची जी इतकी प्रचंड राजकीय कारकीर्द आहे, 4 दशकांहून अधिक काळ ते सामाजिक राजकीय जीवनाशी संबंधित झालेले आहेत आणि ह्या चर्चेमध्ये ह्या शहराच्या विकासाचे प्रश्न आले, त्यांच्यावरती झालेले आरोप प्रत्यारोपाची चर्चा झाली, पण ह्या चर्चेच्या शेवटी एक हळवा पिता जागा झाला आणि त्यांनी त्या हळव्या पद्धतीने केलं. आम्ही ह्या चर्चेमध्ये आतापर्यंत अनेक उमेदवारांना इथं बोलवलं. या नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आले, त्यांनी याच व्यासपीठावर जनतेलाही त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी आवाहन केलं आणि ते आवाहन करत असताना या मतदारसंघाचे आमदार, या मतदारसंघाशी सर्व जीवनाशी निगडीत असलेले सुरेश लाड हे काही क्षण का होईना पण एका पित्याच्या भूमिकेत शेवटी आले आणि त्यांनी एक वेगळं आवाहन केलं. असंच वेगवेगळे पैलू, वेगवेगळी चर्चा, वेगवेगळे विषय घेऊन आपण रायगड मधाच्या या रणांगण आणि थेट भेट अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेटत राहू. त्यासाठी तुम्ही पाहत राहा रायगड माझा आणि आमच्या सोशल साईटला जोडले जा. धन्यवाद. नमस्कार.